निप्पाणी व चिक्कोडी परिसरामध्ये होळी सणाच्या पार्श्वभूमीवर विविध आकर्षक टिमक्यांची दुकाने सजली असून या पारंपरिक सणाचे मुलांच्या मध्ये आकर्षण असल्यामुळे कोपऱ्या कोपऱ्यावर टिमक्यांचा आवाज घुमू लागला आहे. वाईट गोष्टींचा नाश करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्याचा संदेश देणारा उत्सव म्हणजे होलिकोत्सव. दिनांक 20 रोजी निप्पाणी चिक्कोडीसह सर्व परिसरात होळी उत्सव साजरा होणार असून या होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निप्पाणी चिक्कोडीसह इतर परिसरातील बाजारपेठ विविध दुकानांनी सजली आहे. बालकांचे टिमक्याच्या खरेदीकडे आकर्षण वाढले असून सर्वत्र लहान मुले टिमक्या खरेदी करतानाचे दृश्य पाहावयास मिळत आहे. भारतीय संस्कृती संपूर्ण जगभरात सर्वश्रेष्ठ मानली जाते. याचे मुख्य कारण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणारे सण व उत्सव. परंपरा जपणाऱ्या होलिकोत्सव सणानिमित्त परिसरामध्ये बालचंबूंच्या टिमक्यांचा आवाज घुमू लागला असून कोपरा कोपऱ्यात टिमक्या वाजवताना मुले पाहावयास मिळत आहेत. या उत्सवामध्ये मुख्य असणाऱ्या टिमक्या विविध आकर्षक रूपात निप्पाणी चिक्कोडी बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. चामडी टिमक्यासह फायबरच्या टिमक्या, ताशे अशा विविध टिमक्यांची किंमत 40 रुपयांपासून 200 रुपये पर्यंत असल्याची माहिती विक्रेत्यांनी यावेळी दिली आहे. पारंपरिक सणाच्या होळीच्या निमित्त टिमकी ढोल त्यांना लावलेला आहे आणि फायबर ताशा चिन ताशा चिन आहे. रेट आहे आणि फायबर ताशा घेतला तर 60 रुपये, मग त्यामध्ये टिमकी घेतला तर 40 रुपये 60 रुपये असा आहे. आणि त्यात ढोल पण आहे, ढोल पण घेतला 60 रुपये. आणि स्टीलमध्ये येते, स्टीलमध्ये घेतलं तर 300 रुपये 200 रुपये. विक्री किती दिवसापासून करला? विक्री आता गुरुवारपासून चालू आहे, एक 4 दिवस चालू आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे का? आहे चांगला आहे. त्यामुळं कमी रेट असल्यामुळं जरा आहे, कपड्याचे जरा महाग आहे, त्यामुळं ह्या वेळेला ठेवायला नाही. जर फायबरचं आहे तर त्यामुळे सोस आहे, त्यामुळं विक्री आहे. याचबरोबर होळी रंगपंचमीच्या वेळी होणाऱ्या गैरप्रकाराला टाळण्याच्या मागणीचे निवेदन काही संस्थांनी तहसीलदारांना दिले आहे.